महाराष्ट्रातील वीक फाईट असणार आहे ती म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये, जिथे शिवसेनेकडून जयदत क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर हे रिंगणामध्ये आहेत. खरंतर बीडच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत आहे की जिथे काका पुतण्या समोरासमोर उभा आहेत. काय ही निवडणूक असणार आहे, कसा प्रचार चालू आहे, स्वतः उमेदवार जयदत क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. अण्णा, ही निवडणूक जरा वेगळी आहे. नाही, मला वेगळी निवडणूक वाटत नाही. नेहमीप्रमाणे ही विधानसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जे देशात लागले त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते. आणि मी तर स्पर्धक अनेक आहेत, 34 लोक माझ्या विरोधात उभी आहेत. मी त्याच्यामध्ये कुणाला महत्त्वाचं मानत नाही आणि माझी कोणाशी स्पर्धा पण नाही. मी वैयक्तिकरित्या किती पुढे जाऊ शकतो आणि लोकांचा विश्वास आणि विकास हे समीकरण मी जे केलं आहे लोकांबरोबर ते अधिक दृढ आणि मजबूत करण्याची ही संधी लोक मानतात. आणि निश्चित मला विश्वास आहे की चांगल्या मतानं लोक मला विधानसभेत पाठवतील. आम्ही बघतो की 2014 खरं तर ज्या यंत्रणेवर तुमच्या प्रचाराची धुरा असायची, जी मंडळ ही सगळा प्रचार लोकात जाऊन करायची, तीच यंत्रणा आज जशाच तशी विरोधात पाहायला मिळते. त्या यंत्रणेमुळेच मला लीड कमी मिळाली. मी 75 लीडनं निवडून आलो होतो 2009. आणि जी यंत्रणेचं तुम्ही नाव घेता त्या यंत्रणेनं 5 वर्षात जो प्रताप केला आणि त्या प्रतापाचे झटके मला या मागच्या विधानसभेमध्ये मताचं मताधिक घटण्यास कारणीभूत ठरले. प्रत्येक पातळीवर करताना होतंय, याच्यामुळे कुठं असं शल्य होत नाही. प्रचारामध्ये सुसंस्कृतपणा असणं, मतभेद राजकारणात अवश्य असतात पण ते मनभेदापर्यंत जाऊन त्याचं टोकदार होणं हे सध्याच्या राजकारणाची वास्तव आहे. ज्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये विकासाची चर्चा व्हायला पाहिजे, योजनेची चर्चा व्हायला पाहिजे, काय केलं हे सांगितलं पाहिजे, काय भविष्यात करायचं याची चर्चा व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं ते होत नाही. छिछोरे आरोप, बालिश वागणं, बेताल वागणं, हवेमध्ये आरोप करणं आणि सोशल मीडिया, व्हॉट्सअप याच्यावर चित्रविचित्र मेसेज फिरवणं, ह्या गोष्टी सध्या राजकारणात अधिक होत आहेत. माझी अपेक्षा आणि सातत्यानं आम्ही त्या भूमिकेशी एकनिष्ठ आहोत की लोकशाहीच्या उत्सवामध्ये चर्चा ही विकासाचीच व्हायला पाहिजे. जात पात मतभेद हे बाजूला सारून अतिशय उंचावर ही निवडणूक नेऊन ठेवायला पाहिजे. पण दुर्दैवंत असं होत नाही. तो माझ्या प्रचारामध्ये कोणीही बेताल बेछूट बालिश आरोप करत असं त्याला मी प्रत्युत्तर देत नाही. ही जनताच त्याला प्रत्युत्तर आपल्या मतपेटीच्या माध्यमातून देईल. कारण 40 वर्षापासून लोक मला ओळखत आहेत, लोकांनी मला पाहिलेलं आहे काम करताना. आणि हा प्रवास माझा खूप दीर्घ आहे, प्रदीर्घ प्रवास आहे. आणि याच्यामध्ये निश्चित मला विश्वास आहे की असल्या हवेत गोळ्या मारणं आणि नुसते आरोप करणं याला लोक कधीही महत्व देत नाहीत आणि निवडणुकीच्या काळात तर निश्चित महत्व देत नाहीत. निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली जाते? माझा शेवटचा प्रश्न हा की ही निवडणूक ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर आणि दुसरा मुद्दा आहे की केंद्रात एका पक्षाचं सरकार आहे, त्याच विचाराचं त्याच महायुतीच्या पक्षाचं सरकार राज्यात आलं तर विकासाच्या योजना जलदगतीनं खाली येतील. जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा आणि काळ्याच्या तहानेचा प्रश्न आहे. तो भागवण्यासाठी पाणी उपलब्ध करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं हे सरकार त्या दिशेनं काम करतंय. वॉटर ग्रीड असेल किंवा पश्चिम वाहिनीचं पाणी समुद्राचं वाहून जाणारं हे मराठवाड्यात अन्न असेल, ह्या सगळ्या बाबीवर अतिशय गांभीर्यानं सरकार विचार करतंय. आणि हे लोकांना ह्याच्यावर विश्वास बसतोय, लोकांची मानसिकता बदललेली आहे. आणि त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आता जे म्हणतात स्वतःला हे आता कुटुंबापुरते मर्यादित पक्ष राहायला लागलेले आहेत. शरद पवार स्वतः येत आहेत उद्या मतदारसंघामध्ये, विशेषतः चौसाळामध्ये त्यांची सभा असणार आहे. यापूर्वीसुद्धा आम्ही बघितलं की ज्यावेळी शरद पवार 15 दिवसापूर्वी येऊन गेले होते, त्यांनीच उमेदवारी येऊन जाहीर केले, त्यावेळी त्यांचं पण अंगुली दर्शन आपल्याकडे होतं की आपल्याला काय कमी केलं होतं पक्षाने. विकास साधायचा होता तर मग त्यावेळी तुम्ही मंत्री होतात, आमदार होतात, त्यावेळीच विकास साधला गेला नाही का? आता पुन्हा कदाचित पवार याच गोष्टीचा पुनरुच्चार बीडमध्ये येऊन नाही, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी जाहीर केलेले उमेदवार हे
तिकीट दिल्यावरही निघून जातात ही पक्षावर दारुण परिस्थिती आतापर्यंत आली नव्हती. उमेदवाराचा विश्वास नाही की हे जहाज तरणार आहे, जहाज बुडणार आहे असं स्वतः उमेदवाराला वाटतं. म्हणून सुरेश धसच्या वेळेस आणि आताही विधानसभेत केच मतदारसंघाचे उमेदवार हे जाहीर केल्यानंतरही पक्ष सोडून जातात असं कधी घडत नव्हतं ह्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बनवणाऱ्या पक्षाचं. आणि मला वाटतं हे चित्र आणि हे वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. मी काय केलं विकास असताना, मी 15 वर्ष होतो आणि त्यावेळेस किती निधी दिला, किती पैसे दिले, किती योजना आणल्या ह्या लोकांना सर्व ज्ञात आहेत. त्यामुळं शेवटी अंतिम मायबाप जनता, सरकार जनता हे ठरवणार आहे. आणि डोळसपणे ते पाहतात. अडाणी माणूस असला तरी त्याला राजकीय जाणं भान आहे आणि त्यावर निश्चित विश्वास आहे की सभा झाल्यानं किंवा सभा घेतल्यानं असा काही फरक पडत नाही. मागच्या वेळेस मोदी साहेबांची सभा झाली होती माझ्या विरोधात आणि त्यावेळेस मी कोणाच्या नेत्याच्या सभा घेतल्या नाही. लोकांशी विश्वास आणि लोकांशी नातं आणि ते दृढ करणं आणि ते मतपेटीत रूपांतर करणं मतदान यंत्रामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि त्या चिन्हावर त्या चिन्हाचा वापर जसं अनेक रोगावर रामबाण इलाज असतो तसा विकासावर धनुष्यबाण इलाज आहे ही भूमिका लोकांपर्यंत आता गेलेली आहे. आपण बघतो की वैयक्तिक पातळीवरची टीका टिप्पणी झाली, अनेक आरोप झाले खालच्या पातळीवरचे, पण यालाच उत्तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जनता देईल असा विश्वास जयदत क्षीरसागर यांनी बोलून दाखवला आहे. कॅमेरामन ऋषी घोडकेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड.